मॅडम मी तुझ्या घरी गेले होते, मी त्यांना गिफ्ट द्यायला गेले तर ते म्हणाले की मी नाही गिफ्ट घेणार, तुला द्यायचं असेल तर धाकट्या सुनेच्या हातात दे, मी तिला का गिफ्ट देऊ, तुझ्या बायकोला गिफ्ट द्या असं का म्हणाले ते? आमच्याकडे उलटे, ती मुलगी आणि मी जावई, ह्याच तुला कौतुक वाटत का? खरं माझी बायको आहे तशी मॅडम, म्हणजे माणसं जोडण्याची कला अवगत आहे तिला, कधी काय कुठं कसं वागावं हे बरोबर कळतं तिला, आणि आई गेल्यानंतर आमचं घर तिच्यामुळे उभं आहे. ते घर तू सोडणारच ना अभि? हा, अजून 2 दिवस आहेत ना. कशाला? माझ्या बायकोला हो म्हणायला. 2 दिवसांनी काय होणार आहे? हा म्हणणार आहे ती. 2 दिवसांनीच का? हा एक नवरा बायकोच त्रांगड, तुम्हाला नाही सांगू शकणार. वहिनी काय ग, कामिनीनं जर माझं काम केलं तर हा दागिना तुमचा. कसलं काम? तेच जे तुम्ही दौलतसाठी केलत, त्यांनी तर तुम्हाला काही दिलं नाही. पण म्हणजे चोरी करायची आहे का? नाही 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 वहिनी, आम्ही कुठं चोरी करायला सांगणार, तिनं फक्त जेरॉक्स काढून आणायची आणि एक सेल्फी पाहिजे. सेल्फी? दौलत आणि अभिलाषाचा. नाही म्हणजे आता त्यात कामिनी असली तरी बी आम्हाला चालेल, पण मुख्य कोण आहे? दौलत आणि अभिलाषा. म्हणजे आता पा, हे करू शकल का? कुठं बँकेत चालली ना? चल मग सोडतो. नाही नको, जाईन ना मी. तुझी बँक माझ्या वाटेवर आहे म्हणून म्हणलं. पण आज वाट बदलणार आहे मी. म्हणजे काम आहे मला. काय आलं? काय नाही, उदा पहाड निकला चुहा असं होणार आहे. 2 दिवसात मॅडमकडे परमिशन असेल काम चालू, आणि 1 दिवसात माझ्याकडे पुरावा. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.